श्री नवनाथ कथासार श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती मातेलाही नमस्कार असो, श्री गुरुंना नमस्कार असो। दत्तांचा अनुग्रह व मच्छिंद्रनाथांचा प्रवास। अध्याय दुसरा, दत्तांचा अनुग्रह। श्री शंकर व श्री दत्तात्रेय मंदराचलाची शोभा पाहत व बद्रिकावनाचे सौंदर्य पाहत चालले होते। त्यांना दाट अरण्यात 17 ते 18 वर्षांचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला। त्याची अस्थिपंजर अवस्था पाहून दुरूनच शंकर दत्तात्रेयांना म्हणाले, हा तर अगदी क्षीण दिसतो, मी येथे थांबतो, त्यांच्या तपाचा हेतू तुम्ही विचारा। त्या मोठ्या वृक्षाकडे श्री दत्तात्रेय हळूहळू गेले। त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता। मच्छिंद्राजवळ जाऊन त्यांनी हाक मारली, तपस्वी तरुणा एवढे घोर तप कशासाठी करतोस? त्यांचा शब्द कानी पडताच त्याने कष्टाने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या। त्यांचे दर्शन होताच मानेनेच बसल्या बसल्या त्यांना अभिवादन केले व म्हटले, गुरुदेव, इथे 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही, आपण दिसलात ही अंबा भवानीचीच कृपा म्हणायची। आता आपला कृपा प्रसाद देऊनच जावे। श्री दत्तगुरु म्हणाले, मी अत्रिसुत दत्त होय, तू हे क्षीण करणारे घोर तप कशासाठी करतो आहेस? तेव्हा ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केले, माझे तप फळाला आले। असे म्हणून त्यांनी त्यांच्या चरणी स्वतःला झोकून दिले। बाळ, असे म्हणून त्यांनी त्यांना उचलून आपल्या दिव्य बाहूंनी आलिंगन दिले। तेव्हा भक्तिभावनेने भरून तो म्हणाला, भगवन, मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करीत आहे, तुम्ही ब्रह्मा विष्णू व महेश यांचे एकवटलेले सर्व साक्षी सर्वज्ञ देव, माझी 12 वर्षा का हो केली? माझा एवढा काय हो अपराध झाला? त्यांनी त्याचे अश्रू पुसले, सात्वन केले, त्यांना आपल्या इच्छा मात्रेवर करून श्रद्धत्व दिले। तेव्हा मच्छिंद्र पुन्हा पाया पडला। त्यांनी त्यांच्या मस्तकी वर्धहस्त्र ठेवला व त्यांना उपदेश केला। त्यामुळे मच्छिंद्राची भेट बुद्धी नाहीसी होऊन माया नष्ट होऊन सर्वत्र एक चैतन्य त्यांना भासू लागले। त्यांनी विचारले, गुरुदेव, सर्वत्र मला एकच एक परम चैतन्य दिसत आहे, काय बोलू, वर्णन अशक्य आहे। ते म्हणाले, या स्थितीत सा तुला नित्य अनुभव येईल, चल भाणावर ये, तुला भेटायला शंकर आले आहेत, चल। ते ऐकून तो चकित झाला। त्यांना घेऊन श्री दत्त गुरु श्री शंकरास समीप आले। श्री शंकरांनीही मच्छिंद्राला मत्सीच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रेया सांगितले, यांना सर्व सिद्धींचे सामर्थ्य द्यावे। श्री दत्तात्रेयांनी त्यावेळी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्यांना देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला। नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतचे नाम, संप्रदायाची श्रृंगी आदी लक्षणे काण विंदण्याचे संस्कार, परंपरा चालविण्याचे शक्ती संक्रमित करण्याचे दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व 6 महिन्यांनी ते दोघे निघून गेले। मच्छिंद्रही तिथून दक्षिणेकडे निघाले। सप्तशृंगी देवीचा अनुग्रह। पुढे तो भ्रमण करता करता सप्तशृंगी येथे आले। तिथे अंबेचे जागृत देवस्थान आहे। तिथे पण स्तवन करता करता त्यांच्या मनात आले की संकटांनी ग्रस्त झालेल्या लोकांना उपयोगी पडेल असे दिव्य शास्त्र काव्य रूपाने रचवून ठेवावे। आपल्याशीच विचार करीत होते, कवन करण्यासाठी देवते अनुकूल अशी होतील। अंबेने त्यांना दर्शन द्यावे म्हणून त्यांनी 7 दिवसांचे अनुष्ठान मानले। ते संपूर्ण झाले तेव्हा देवीने त्यांना दर्शन दिले व म्हणाले, बाळा, तुला काय हवे?
त्याने आपले मनोगत सांगितले. त्यांनी तुला जे हवे आहे ती शाब्रिद विद्या होय. तुझवर दत्तांनी कृपा केली आहे, त्यामुळे मी सांगते ते साधन तू करशील तर सर्व सिद्धी तुला प्रत्यक्ष हस्तगत होतील. तू मजे बरोबर चल. मग देवीने त्यांना मार्तंड पर्वतावर नेले. नाग अश्वत्व म्हणून तिथे एक वृक्ष होता, तो त्यांना दाखविला. बीज मंत्राने हवन करूनच मच्छिंद्रांना तो दृश्य झाला. पाहतो तो त्या वृक्षावर 52 वीर, 12 अमृतका, सूर्यादी सर्व देवता व शस्त्रस्त्र देवता फंद्या फंद्यावर विराजमान झालेल्या, पण त्या सर्व मुख. देवी म्हणाली, या सर्व देवता तुला अनुकूल होतील व विद्या मंत्र देतील, पण तू एक काम कर, येथून ब्रह्मगिरीला जा. तिथे अंजन पर्वत आहे, तिथून एक नदी दक्षिणेस वाहते. तिथे नदीच्या पात्रात हत्तीच्या पावला एवढी कुंडे आहेत. पांढरीच्या वेली आहात आणि ते वेली घेऊन एकेका कुंडात एक एक वेल टाक. परत येताना त्या वेली पहा, ज्या कुंडात वेल सजीव राहिलेली असेल ते कुंड स्नानासाठी योग्य समज. तिथे स्नान कर, त्या कुंडातले पाणी काचा पात्रात बंद करून घे, मग येथे ये. पण एक सांगते, त्या कुंडात स्नान केलेस की मूर्छा येईल. त्यावेळी आदित्याची 12 नामे सतत जपत राहा, मग काही त्रास होणार नाही, तू शुद्धीवर येशील. येथे ह्या वृक्षावर ते पाणी सिंचन कर, एक देवता प्रसन्न होईल व तुला ज्ञान देईल. एका वेळी एकच देवता प्रसन्न झाली तरी न कंटाळता वारंवार अशा खेपा घाल व सर्व देवता वश करून घे, असे बोलून देवी स्वस्थानी निघून गेली. मच्छिंद्र पांढरीच्या वेली घेऊन निघाले. देवीने जसे सांगितले तसे त्यांनी केले. एका कुंडातील वेल मात्र जिवंत राहिली. मग त्यांनी त्यात स्नान केले व लगेच त्यांना मूर्छा आले. पण सूक्ष्म शरीराने सुद्धा तो सूर्यनाम जपत जप करीत राहिला. तेव्हा सूर्य त्यांच्या समोर आला व त्यांना सावध करून ते त्यांची इच्छा विचारून त्यांनी तू यशस्वी होशील असा आशीर्वाद दिला. त्या कुंडाचे नाव आदित्य कुंड. मग त्यातील पाणी घेऊन मच्छिंद्र मार्तंड पर्वतावर गेले व तेथील त्या दिव्य वृक्षावर ते पाणी त्यांनी शिंपडले. तात्काळ तेथील सूर्य देवता प्रकट होऊन बोलू लागले व त्यांना वरदान देऊन निमंत्रण करताच येईल असे म्हणाले. मच्छिंद्राच्या रीतीने 7 महिने त्या 100 कुंडाची प्रदक्षिणा करीत राहिले व सर्व देवांनी त्यांना विद्या दिली. त्यानुसार त्यांनी शाबरी विद्या म्हणून मोठा काव्यरूप ग्रंथ रचला. त्याची इच्छा पूर्ण झाली. मग तिथून मच्छिंद्रनाथ वंगदेशाकडे तीर्थयात्रा करीत करीत गेले. चंद्रगिरी गावात निपुत्रिक स्त्रीला भस्मदान केलं. मच्छिंद्रनाथ वंगदेशात भ्रमण करीत असता चंद्रगिरी नावाच्या सागर तटावरील एका गावात गेले. तिथे सूर्योदय पाल नावाचा एक सच्ची गौड ब्राह्मण व त्याची सुंदर सुशील पत्नी सरस्वती हे दाम्पत्य राहत होते. एरवी सर्व सुखे असली तरी ते दाम्पत्य संतान नसल्यामुळे फार दुःखी होते. संतान प्राप्तीसाठी जो जे उपाय सांगितले ते उपाय ते विचारी करीत असे, पण काही उपयोग झाला नव्हता. तिथे भिक्षा मागण्यासाठी मच्छिंद्रनाथ आलाय आणि जय अलख निरंजन अशी हाक मारली. आणि अंगणातून आली त्यावेळी ब्राह्मण घरी नव्हता. स्वागत करण्याचा नियम म्हणून मच्छिंद्राला घरात बोलावले. त्यांची आदराने पूजा करून ते त्यांना वंदन करण्यासाठी वाकली. तोच तिला हुंदका आला. ती रडू लागली. नाथाने रडण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, काय सांगू महाराज, संतान नाही, पुत्राशिवाय जन्म व्यर्थ आहे. नाथांचे हृदय कळवळले. अरे रे, तो म्हणाला, ताई मी एक उपाय सांगतो, पण मनात संशय न आणता कराल. तिने हो म्हटले तेव्हा त्यांनी भस्माची एक चिमूट जुळीतून काढीत म्हटले, हे भस्म दिव्य शक्तियुक्त आहे, हे तू सेवन कर. हरी नावाचे ऋषी जन्म घेऊन येणार आहेत. ते तुझे पुत्र म्हणून अवतार घेतील. तो पुत्र मोठा झाला की मी स्वत येऊन त्यांना दीक्षा देईन. तो मोठा प्रसिद्ध होईल. मी 12 वर्षांनी येईल. न विसरता, हेळसांड न करता हे भस्म भक्षण कर.
असे सांगून मच्छिंद्रनाथ तिथून निघून गेले. त्या स्त्रीला झाल्या गोष्टीची अपूर्वाई वाटली. तिने लगेच भस्माची पुडी करून घेऊन सर्व वृत्तांत शेजारच्या बायकांना सांगितला. तिला वाटले की त्या तिचे कौतुक करतील, पण त्यांनी तिला चेटू जादूटोणा याविषयी भय घातले. त्यांचे उलटे सुलटे विचार ऐकून ती सरस्वती घाबरली. ती लगेच घरी आली, भस्म कोठे टाकावे याचा विचार करू लागली. अंगणात गायीच्या शेणाची राखाडी गवत काडी यांचा केर कसराळ साठवण्याची जागा होती, त्या राखेतच ते भस्म तिने टाकून दिले व सुटकेचा निश्वास सोडला व ती सर्व काही हळूहळू विसरूनही गेली. फलश्रुती. या अध्यायाच्या पठणामुळे धनसंपदा प्राप्त होते. श्री नवनाथ कथासार दुसरा अध्याय संपूर्ण.